अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्र्यांचा पंधराकल्मी कार्यक्रमा अंतर्गत हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्र्यांच्या पंधराकल्मी कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते यावेळी खासदार श्रीमती फौजिया खान आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रधानमंत्र्यांच्या पंधरा कलमी कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत अल्पसंख्यांकांना शिक्षण रोजगार निवारा संरक्षण यासारख्या सुविधा मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे शासनाच्या विविध विभागांकडे असलेल्या विकास निधीतून पंधरा टक्के निधी, निधी अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी खर्च होणे आवश्यक आहे प्रत्येक विभागाने अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठीच हा निधी खर्च होईल या दृष्टीने नियोजन करावे असे यावेळी ते म्हणाले बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती एस डी लोंढे महिला व बालकल्याण अधिकारी आर ची मिंद्रे सहाय्यक आयुक्त संपत चाटे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी शिक्षणाधिकारी कैलास दातखिण मंगल धुपे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक इम्रान काझी आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज जालना यांनीच शोध सत्याचा वेद बातमीचा